अब पर्वती सीज गेले माणसं आहेत ना दोन त्या घरातली गेलेले आहेत तर खालापूर जवळच्या इरसालवाडीवरची ही दृश्य आपण पाहतोय. इरसालवाडीवर दरड कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि मंत्री उदय सामंत यांनी देखील तिथे जाऊन पाहणी केलेली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. सोबत मंत्री उदय सामंत जे आहेत, उदयजी नेमकी काय प्राथमिक माहिती आहे, काय सध्याची परिस्थिती आहे, कारण का पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय? हे दुर्दैवी घटना आहे, दुःखदायक घटना आहे. मला असं वाटतं की 10:30 ते 11 दरम्यान ही घटना लँडस्लाईडची घडलेली आहे इरसालगडावर. त्या ठिकाणी 40-45 घराची जी लोकवस्ती आहे त्याच्यावरही दरड कोसळली आहे. नक्की किती घरांवर कोसळलेली आहे हे अजून पाऊस असल्यामुळे आणि प्रचंड काळोख असल्यामुळे समजत नाही आहे, परंतु रेस्क्यू करण्यामध्ये 25 लोकांना यशस्वी आमची रेस्क्यू टीम झाली. त्याच्यातले 4 कॅज्युअल्टी आहे आणि बाकी सगळ्यांना दुखापत झाली. त्यांना आपण नवी मुंबईच्या इस्पितळात देखील आलो होतो, परंतु आता आपण परत बघितलं असेल की मोठ्या पद्धतीनं पाऊस सुरू होतोय. त्याच्यामुळं मला इथे येणाऱ्या लोकांना देखील एक विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं तो चढ आहे आणि त्या तिथला मार्ग आहे तिथे जाण्याचं देखील धाडस कोणी करू नये, कारण शेवटी रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. आम्ही देखील तिथे जाण्याचा प्रयत्न केला, आम्हाला देखील तिथं यशस्वी आम्ही झालो नाही वर जायला. त्याच्यामुळे मला तिथे येणाऱ्या लोकांना देखील विनंती करायची आहे, इथे रेस्क्यू चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. अरुंद रस्ता आहे, सध्या किती NDRFच्या तुकड्या त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत, ॲम्ब्युलन्स किती त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत? प्रशासनानं सगळी व्यवस्था केलेली आहे. NDRF आताच 10 मिनिटांपूर्वी पोहोचली, ते देखील आता वर गेलेले आहेत. परंतु याच्यामध्ये रेस्क्यू करून जास्तीत जास्त लोकांना वाचवणं हे आमचं सगळ्यांचं टार्गेट आहे. आणि म्हणून मी असेन, दादासाहेब भुसे आहेत, गिरीश महाजन जी आहेत, स्वतः इथले स्थानिक आमदार आहेत, सगळे इथे आम्ही आहोत. परंतु शेवटी निसर्गाच्या पुढं आम्ही देखील काही करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. जोरदार पाऊस पडतो. मुख्यमंत्र्यांशी काही याच्या बाबतीत कानावरती घातलाय काही चर्चा झाली? मला असं वाटतं की 11 वाजल्यापासून मुख्यमंत्री स्वतः दर अर्ध्या तासानं आमच्याशी चर्चा करतात. आता देखील जो अर्धा पाऊण तास ते फोनवर बोलत होते. त्यांनी पूर्ण शासनाची यंत्रणा या संपूर्ण लोकांच्या मागे उभी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्वतः ते आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की प्रशासन त्यांच्यापर्यंत काम करत आहे, आम्ही देखील त्यांच्यापर्यंत काम करतोय. पण निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही अशी परिस्थिती नक्की आहे. जर्नलिस्ट राजेश विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर रायगड जिल्ह्यामध्ये ही अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. खालापूर जवळच्या इरसालवाडीमध्ये जुन्नरचं माळीण आणि महाडमधील तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे. खालापूरजवळील इरसालवाडीवर दरड कोसळून अनेक कुटुंब हे ढिगाऱ्याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रात्री झोपेमध्ये असताना अनेकांवर काळानं घाला घातलाय. या गावामध्ये 50 ते 60 घरांची वस्ती आहे. प्राथमिक माहितीनुसार ढिगाऱ्याखाली अंदाजे 60 अधिक लोक इथे अडकल्याची शक्यता आहे आणि आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आतापर्यंत 25 ग्रामस्थांना रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे. आणि काल रात्री 9 ते 10 सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती समोर येते. इरसालगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी आहे आणि इथे आदिवासी ठाकूर समाजाची घर आहे. तर या घरांवर दरड कोसळलेली आहे आणि प्राथमिक माहितीनुसार या वाडीतील 90% घरं ही ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. दरम्यान या नागरिकांच्या नातेवाईकांनी इथे आक्रोश करायला सुरुवात केलेली आहे. आपण तिकडची ही काही दृश्य देखील पाहिली. सततच्या पावसामुळे बचाव कार्यामध्ये मात्र अडथळा येतोय. पावसामुळे अद्यापही डोंगरावरची माती घसरते आणि गावापर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा पूर्णपणे बंद असून वाहनं जात नसल्यानं अडचणींमध्ये आता भर पडली आहे. दरम्यान गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी
यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील घटनास्थळी रवाना झालेले आहेत। प्रशासनाकडून रेस्क्यू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र सततच्या पावसामुळे या रेस्क्यू मध्ये काही अडथळे निर्माण होत आहेत। मात्र ढिगाऱ्याखाली सध्या 60 जण अडकल्याची भीती इथे वर्तवण्यात येते आहे। एनडीआरएफ कडून बचाव कार्य जोरात सुरू आहे, मात्र सततचा पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे या बचाव कार्यामध्ये काही अडथळे देखील निर्माण होत आहेत। अतिशय दुर्दैवी घटना रायगडमध्ये घडलेली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सतत मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे खालापूर जवळच्या इरसालवाडीमध्ये जुन्नरचं माळीण आणि महाडमधील तळी याची पुनरावृत्ती झाली आहे। खालापूर जवळील इरसालवाडीमध्ये दरड कोसळून अनेक कुटुंब हे ढिगाऱ्याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। रात्री झोपेमध्ये असताना अचानक अनेकांवर काळानं घाला घातलेला आहे आणि या गावामध्ये 50 ते 60 घरांची वस्ती आहे। प्राथमिक माहितीनुसार ढिगाऱ्याखाली अंदाजे 60 अधिक लोक अडकल्याची शक्यता आहे आणि अडकलेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळते आहे। आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 25 ग्रामस्थांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे। काल रात्री 9 ते 10 सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येते। इरसालगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी होती आणि इथे आदिवासी ठाकूर समाजाची घरं आहेत। या घरांवर दरड कोसळली आहे आणि प्राथमिक माहितीनुसार या वाडीतील 90% घरं ही ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती इथे वर्तवण्यात येते आहे। या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या 2 तुकड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। याशिवाय फायर ब्रिगेड आणि पोलीसही घटनास्थळी उपस्थित आहेत। सततच्या पावसामुळे बचाव कार्यामध्ये काही अडथळे निर्माण होत आहेत। पावसामुळे अद्यापही डोंगरावरची माती घसरते आणि गावापर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा पूर्णपणे बंद झालाय।